एका गावामध्ये संपत नावाचा अंधळा व्यक्ती राहायचा. त्याची बायको रुक्मिणी संपतचा अजिबात सन्मान करायची नाही. तो दिवस रात्र संपतला त्याच्या अंधळेपणावरती ताना मारायची आणि संपतला भुकेला पण ठेवायची. संपत बिचारा गावामधल्या काही घरामधून रोटी मागून पोट भरवायचा. एक दिवस संपत एका दुकानामध्ये बसला होता की तेवढ्यात गावाचा एक बिघडलेला युवक तो जवळ येऊन संपतला म्हणाला, असं ऐकलंय की तुझी पत्नी आजकाल तुला भोजन नाही देते. किती वेळेस सांगितलंय मनोज, तुझ्या कामाशी काम ठेवत जा. अरे मी तर फक्त असंच विचारत होतो, तुला तर माझ्या गोष्टीचं वाईट वाटलं, कारण की हा माझ्या परिवाराचा निजी मामला आहे. तू याच्यामध्ये दखल नको देऊस, हेच बरं आहे. तू तुझ्या कामाशी काम ठेव. तुझ्या घरातले निजी मामले तुझ्याच घरात ठेव ना. तुझ्या पत्नीला काही मर्यादा शिकवल्यात की नाही? तुला म्हणायचं काय आहे मनोज? हेच की तुझ्या बायकोचं चक्कर गावातले सरपंचांचे पुत्र राकेश सोबत चालू आहे. काल तर मी माझ्या डोळ्यांनी त्या दोघांना हसत खेळत बोलताना बघितलंय. राकेश तर वहिनीसोबत अशी मजाक करत होता जसं की ती त्याची बायको आहे. तुझ्या जिभेवरती जरा लगाम लावून ठेव. तुला माहिती तरी आहे तू काय बोलत आहेस? तू माझ्या पत्नीच्या चरित्रावरती आरोप करत आहेस. सगळ्या गावाला माहिती आहे की तुझी पत्नी रुक्मिणी चरित्रहीन आहे आणि तू अंधाळा ना कर काही कामाचं नाही. आणि तसं एक गोष्ट बोलू संपत भैया, त्याच्यामध्ये वहिनीचा काही दोष नाहीये. तुला तर चालण्यासाठी सुद्धा एका लाकडाच्या सहाऱ्याची गरज पडते. वहिनीने तर तुझ्यासोबत लग्न करून तुझ्यावरती तर खूप मोठे उपकार केले आहेत. तुझ्यासाठी तर हेच खूप आहे की तुझी एक पत्नी आहे. नाहीतर या गावामध्ये असे खूप सगळे हट्टेकट्टे लोक आहेत जे बिचारे अजून कुमारच फिरत आहेत. मनोजचं बोलणं ऐकून संपत क्रोधित होऊन त्याच्या घरी आला आणि पत्नी रुक्मिणीला म्हणाला, हे मी काय ऐकत आहे रुक्मिणी? तू सरपंचाच्या मुलासोबत हसी मजाक मध्ये असते आणि ते पण अश्लील पद्धतीने. हे तुम्हाला कोण म्हणालं? मनोजने. आणि मनोजनेच नाही, गावातल्या कितीतरी लोकांकडून मी तुझ्याबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी ऐकल्यात. तुला लाज वाटली पाहिजे रुक्मिणी. तुला विचार करायला पाहिजे की तू कोणाची तरी पत्नी आहेस. जर तुला हे सगळं करायचं होतं तर तू माझ्याशी लग्न का केलंस? मी तर लहानपणापासून अंधळ आहे. तू या गोष्टीला जाणत होतीस. हो केलं होतं, तुमच्या जमीन जायदेदच्या लालच मध्ये केलं होतं. पण मला काय माहित होतं की तुमचा नाकारलेला पिता वसियत मध्ये हे लिहून गेलाय की त्याचा अंधळा मुलगा संपत कुठल्या भिकारीच्या नावावरती त्याची संपत्ती करू शकतो पण त्याच्या बायकोच्या नावावरती नाही, आणि नाही त्याला विकू शकतो. माझ्या वडिलांबद्दल वाईट गोष्टी नको बोलूस रुक्मिणी. त्यांना माहित होतं की मी अंधळा आहे आणि लोक माझा फायदा उचलतील. त्याचमुळे ते अशा प्रकारची वसीहत बनवून गेलेत. आणि तसं पण माझ्या संपत्तीचा जेवढा किराया येतो ते पण तूच ठेवते रुक्मिणी, आणि त्यामधून मला एक फुटी कवडी पण नाही देते. हे तर की तू मला धोका देत आहेस. तू मला जेवण सुद्धा देत नाही पोटभर. गावातल्या दुसऱ्या घरांमधून मला मागून मागून माझं पोट भरावं लागतंय. त्याच्या नंतर सुद्धा मी तुला काही नाही बोलत आहे. अरे जर मी एवढीच वाईट आहे तर जात का नाही तुम्ही इथून? रुक्मिणीचं हे बोलणं ऐकून संपत खूप जास्त भावुक झाला. ठीक आहे रुक्मिणी, मी जातो आणि वापस परत कधीच नाही येणार. हो हो जावा, मला पण तुमची काहीच गरज नाहीये. संपत बिचारा त्याच्या घरातून रडत रडत रस्त्यावरती गेला आणि एका झाडाखाली जाऊन रडू लागला. तेवढ्यात तिथे गावातला व्यक्ती बलवीर, जो एक ट्रक ड्रायव्हर आहे, संपतकडे येऊन म्हणाला, अरे काय झालं संपत भैया, काय तुमच्या पत्नीने तुम्हाला घरातल्या बाहेर काढलं जे की इथं उदास बसले आहात? कधी कधी मी विचार करतो बलवीर भैया की देवाने मला जीवनच का दिलंय, आणि दिलंय तर मला अंधळं का बनवलंय? अरे संपत भैया, तुम्ही तर रडत आहात, क्षमा करा, मी तुमच्या डोळ्यावरती लक्ष नाही दिलं. मी माझ्या पत्नीवर एवढं प्रेम करतो पण माझी पत्नी मला चारा सुद्धा नाही टाकत. ही दुनिया अशीच आहे संपत भैया. जर तुमचे डोळे बरोबर असते ना तर बहुतेक तुमच्या पत्नीने असं नसतं केलं. आता तुम्ही घरी जा, रात्र खूप झाली आहे, मला सुद्धा ट्रक घेऊन निघायचंय. बलवीर भैया, मी पण तुमच्या सोबत येतो. संपत भैया, मला खूप दूर जायचंय. मला गाडीचा माल घेऊन पंजाबला जायचंय आणि पंजाब इथून 2000 किलोमीटर दूर आहे. तुम्ही थकून जाताल. नाही बलवीर भैया, मी काही महिने आपले गाव आणि आपल्या घरापासून दूर राहू इच्छितो. कृपया करून मला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन जा. का तू पण मला ह्या गावातल्या लोकांप्रमाणे ओझत समजतात? कशी गोष्ट करत आहात संपत भैया? मला मी तुम्हाला कधी ओझत समजलंय तरी का? जेव्हा पण माझी बायको घरी भोजन बनवते ना तर मुन्नाला सांगते जाऊन संपत भैयाला बोलून आण, त्यांच्या पसंतीचं भोजन बनलंय. आता चला माझ्या सोबत. बलवीर एक दयाळू स्वभावाचा व्यक्ती होता. संपत बलवीर सोबत ट्रक मध्ये बसला. अर्ध्या रस्त्यापर्यंत ट्रक चालत राहिला
अचानकपणे ट्रकच्या चारी चाकामध्ये एक ब्लास्ट. काय झालं बलवीर भैया? माहिती नाही संपत भैया, आजपर्यंत असं कधी नाही झालं. एवढं बोलून बलवीर ट्रक मधून खाली उतरला आणि संपत पण. हे तर ट्रकचे चारी टायर वाईट प्रकारे फुटलेत आणि इथून आसपासला तर ट्रक पण खूप कमी जातात. आता आपण फसलोय. संपत घाबरत बोलला. आता काय होणार बलवीर भैया, विचार करू द्या संपत भैया. काही ना काही रस्ता काढावाच लागेल, नाहीतर आपण या जागेवरती उपाशी पोटीच मरून जाऊ. तेवढ्यात बलवीरची नजर उभी असलेल्या एका ट्रक वरती पडली. ट्रकला बघून बलवीर एकदम हैरत मध्ये गेला. तो ट्रक रात्रीच्या अंधारामध्ये खूप जास्त चमकत होता. बलवीर पळत पळत त्या ट्रक जवळ पोहोचला. तो ट्रकला बघून त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले आणि तो आश्चर्यचकित झाला, कारण तो ट्रक पूर्ण मातीचा बनलेला होता. बलवीर संपतकडे बघून बोलला. संपत भाऊ, मला तर इथे काही गडबड दिसत आहे. अशा प्रकारचा ट्रक मी माझ्या आयुष्यात कधीच नाही बघितला. मातीचा ट्रक असा बनला आहे की जसं काही पूर्णच्या पूर्ण खरा आहे. लक्ष देऊन बघा बलवीर भैया, बहुतेक असं वाटतंय त्याचा मालक पण त्याच्या आतमध्ये असेल. वेळा झालायस का संपत भैया? कोणीच नाहीये इथे. तर मग ट्रकला स्टार्ट करून बघू ना, आपल्याला तर फक्त या वीरान जागेतून बाहेर निघायचं आहे. संपतचं बोलणं बलवीरला पटलं. बलवीरने संपतला ट्रकच्या आतमध्ये बसवलं. त्याने जसं ती चावी फिरवली, ट्रक स्टार्ट झाला. कमाल आहे, वेगळीच गोष्ट आहे. मातीचा ट्रक चालू कशा होऊ शकतो? बलवीरने गेअर टाकलाच होता, तेवढ्यात एक मोठा घेरा जो एक लांबून एकदम ब्लॅक होल प्रमाणे दिसत होता, बलवीरच्या समोर बनला आणि तो ट्रक अगदी तेजीने त्या ब्लॅक होल मध्ये गेला. त्याच्या आत मध्ये अंधारच अंधार होता. रणवीर ओरडत संपतला म्हणाला. संपत भैया, तुम्ही ठीक तर आहे ना? इथे तर फक्त अंधारच अंधार आहे, काहीच दिसत नाहीये. मला तर भीती वाटत आहे. अरे बलवीर भैया, माझ्या आयुष्यात तर मागच्या 25 वर्षापासून अंधार आहे. मी पण कोणाला विचारत आहे, संपत जी तर स्वतःच अंधळे आहेत. तेवढ्यात बलवीरला समोर सूर्य निघताना दिसत असतो आणि बघता बघता तो ट्रक एका रोड वरती जाऊन उभा राहिला. बलवीर संपतला घेऊन त्या ट्रकच्या बाहेर येऊन उभा राहिला आणि आश्चर्याने चारी बाजूला पाहू लागला. त्याने पाहिलं, सूर्य डोक्यावरती होता. काय आपण पंजाबला आलो आहेत? पंजाब नाही संपत भैया, पण मला नाही माहिती आपण कुठे पोहोचलो आहोत, समजतच नाहीये. आपण काहीच घंट्यापूर्वी तर या ट्रकात बसलो होतो आणि अचानक अशी दुपार कस काय झाली? आणि हे कोणतं गाव आहे? मला तर काहीच समजून येत नाहीये. असं वाटत आहे आपण या ट्रकमध्ये बसून खूप मोठी चूक केली आहे. यापेक्षा तर आपण त्या सुनसान वीराना जागेवरतीच होतो. एवढं बोलून बलवीरने रागाने एक घुसा त्या ट्रकला मारला. बलवीरने त्या ट्रकला मारताच त्या मातीच्या ट्रक मधून धूळ उडाली आणि जसे ते धुळाचे कण संपतच्या डोळ्यामध्ये गेले, संपतला सगळं दिसू लागलं. मला आता दिसत आहे बलवीर भैया, तू तर खूपच लांब आणि तगडा आहेस. काय मजाक करता संपत भैया? मी मजाक नाही करत आहे संपत भैया, खरं बोलत आहे. तू यावेळेस निळ्या कलरची पगडी, ब्लॅक कलरची पॅन्ट आणि लाल कलरचा शर्ट घातला आहे. अरे वा, तुला तर सगळंच दिसत आहे संपत. तेवढ्याच संपत त्या जागेला एकदम निरखून पाहू लागला आणि त्याच्या डोक्यात एक आयडिया आली आणि तो पळत पळत एका शेतामध्ये पळू लागला. बलवीर पण संपतच्या मागे पळत पळत शेतामध्ये गेला. तेवढ्याच संपतची नजर एका मुलीवरती गेली जो सगळ्या मुलांसोबत झोका खेळत होता आणि मुलांसोबत जिद्द करत होता की तो झुला जोरात चालवावा. संपत हे दृश्य विस्मय भरे नजरेने पाहत होता आणि बलवीरला म्हणाला. बलवीर भैया, तुम्हाला माहिती आहे हा मुलगा कोण आहे? मला काय माहिती हा मुलगा कोण आहे? या मुलाला लक्ष देऊन बघा बलवीर भैया, तुम्हाला लक्षात येऊन जाईल हा मुलगा कोण आहे आणि समोर त्या मुलाला सुद्धा बघा. संपतच्या बोलल्याने बलवीर त्या मुलांना एकदम निरखून पाहू लागला. तो एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाला आणि संपतकडे बघून म्हणाला. हे तर तुम्ही आहेत संपत भैया, आणि तुमच्या बाजूला जो मुलगा आहे तो तर आपल्या गावाचा बल्ली आहे. आता बलवीरने चारी बाजूला एकदम बघायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याची नजर जवळ असलेल्या एका गावावरती पडली आणि बलवीर एकदम आनंदित होऊन म्हणाला. हे तर आपलंच गाव आहे, असं वाटत आहे आपण वेळेच्या मागे पोहोचलोय. तेवढ्याच संपतने पाहिलं कि त्याचं लहानपणाचं रूप जे झोक्यावरती बसलेला जोर जोरात झोका घेत होता,
संपत पळत पळत त्याच्या बचपन जवळ गेला आणि म्हणाला, घरी जा बेटा। कोण आहे तुम्ही? मी तूच आहे। याचा अर्थ काय आहे? याचं म्हणणं की तू आता नाही समजू शकणार, पण मोठं होत असता असताच तुला हे सगळं समजून जाईल। काही वेळानंतर तू ह्या झोक्यावरून पडशील आणि तुझं डोकं त्या झाडावरती आपटेल आणि तू नेहमी नेहमीसाठी आंधळ होऊन जाशील आणि तुझं आयुष्य बर्बाद होऊन जाईल, कारण तू माझंच लहानपण आहेस। मी तुला समजवण्यासाठी आलोय। संपत लहानपणी पण खूप भोळा होता। संपतचं बोलणं ऐकून संपतचं लहानपणीचं रूप चुपचाप झोक्यावरून खाली उतरलं आणि त्याच्या सगळ्या मित्रांसोबत त्याच्या घरी निघून गेला। तर याचा अर्थ, संपत भैया, तुम्ही या जागेवरती या स्थानावरती आंधळे झाला होतात? हो, मला लहानपणी खूप जोरात झोका खेळायची सवय होती आणि एक दिवस मी खाली पडलो आणि माझं डोकं त्या झाडाला टक्कर मारलं आणि मी परत आंधळा झालो। तेवढ्यात जमिनीमधून काही रंगबिरंगी किरण येऊ लागली आणि संपत आणि बलवीरचे शरीर त्या किरणामध्ये नाहून गेली। ते दोघही डायरेक्ट त्या मिट्टीच्या ट्रक मध्ये जाऊन पोहोचले आणि तो मातीचा ट्रक स्वतःहून चालू झाला आणि जसा तो ट्रक स्टार्ट झाला, समोर तोच ब्लॅक होल बनला आणि तो ट्रक त्या ब्लॅक होल मध्ये जाऊन पोहोचला। काहीच वेळामध्ये संपत आणि बलवीर त्याच जागी पोहोचले जिथे त्यांचा ट्रक खराब झाला होता। संपत आणि बलवीर लगेचच ट्रकच्या बाहेर आले। संपतला आता सगळं साफ साफ दिसू लागलं होतं। असं वाटतंय तुम्ही वेळेला बदलून टाकलं, पण हा जादूचा ट्रक इथे आला कसा काय? नाही बलवीर, वेळेला बदलण्याची ताकद माणसाच्या हातामध्ये नाहीये। खरं तर हे आहे की देवाला माझ्यावरती तरस आला आणि त्याने एवढे मोठे उपकार माझ्यावर केले। देवाने मला 30 वर्ष मागे नेऊन उभं केलं जिथे मी आंधळा झालो होतो। तेवढ्यात त्या ट्रकच्या आत मधून एक आवाज आला, मी एक जादुई ट्रक आहे, टाइम ट्रॅव्हलचा ट्रक। जो पण माझ्या ट्रक मध्ये बसतो तो हा ट्रक त्याच्या काळामध्ये पोहोचतो आणि तो त्यांच्या भूतकाळात आणि भविष्य काळात कुठेही पोहोचू शकतो। जर मला कोणाच्या अजून लहानपणामध्ये जायचं असेल आणि त्याच्या भविष्याला बदलायचं असेल तर काय तुम्ही माझी मदत करताल? नाही, बदलाव नेहमी चांगले नसतात संपत। मी फक्त त्यांच्याच भूतकाळात जाऊ शकतो ज्यांच्यासाठी बदलाव भविष्यामध्ये चांगले असतात। आणि जर तुला कुठल्याही व्यक्तीची मदत करायची असेल तर रात्रीच्या अंधारात याच जागेवरती या, मी तुला इथेच भेटेल। संपत आणि बलवीर त्याच्या घरी पुन्हा वापस आले। संपतच्या डोळ्यामध्ये रोशनी बघून त्याची बायको रुक्मिणी हैरतने म्हणाली, अरे तुमच्या डोळ्याची रोशनी तर परत आली। तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही? मला माहिती आहे रुक्मिणी, तू मला कुठे कुठे नाही शोधलंस। तसं तू आता कुठून आलेली आहेस? पूर्ण रात्रभर मी तुमची बाहेर वाट पाहत बसले, तिथूनच येते। तेवढ्यात संपतने एक जोरदार थप्पड त्याच्या बायकोच्या कानाखाली मारली। निघून जा इथून रुक्मिणी, घटस्फोटाचे नोटीस तुझ्या घरापर्यंत पोहोचून जातील। मला तुझ्यासारख्या चरित्रहीन पत्नीसोबत अजून माझा वेळ नाही घालवायचा आहे। तू चरित्रहीन असण्यासोबतच एक लालजी बाई पण आहेस। तू रात्रभर त्या सरपंचाच्या मुलासोबत राहिली आहेस। मला ही गोष्ट कोणी अजून नाही तर सरपंचांनीच सांगितली आहे, कारण तो सुद्धा त्याच्या मुलाच्या चरित्रापासून खूप त्रासामध्ये आहे। रुक्मिणी हात जोडत राहिली, पण संपतने तिचं एकही काम नाही ऐकलं। संपतने एक दुसरं लग्न केलं। आजही तो टाइम ट्रॅव्हल मिट्टीने बनलेल्या ट्रक मध्ये जाऊन दुसऱ्या लोकांचं भूतकाळ आणि भविष्य बदलून त्यांची मदत करत असतो।